रोजगार के सिलसिले में अपना गांव छोड़ बड़े शहर पहुंचे लोग अब फिर से गांवों की तरफ रुख कर रहे हैं। आज की युवा पीढ़ी पढ़ाई लिखाई करने के बाद नौकरी को तवज्जो देते हैं, लेकिन पुणे जिले के मावल परिसर के एक युवा ने गांव सेवा को अपना डरहम ही नहीं बल्कि कर्म भी समझकर एक नई मिसाल कायम की है। मावल परिसर के रहने वाले ऋषिकेश सावंत ने नौकरी छोड़ गौशाला शुरू करने का फैसला किया और दो गाय से शुरुआत कर आज 400 गौ माता की सेवा में लगे हुए हैं, जिसे ऋषिकेश को सालाना 10 लाख रुपए का मुनाफा भी हो रहा है। ऋषिकेश के पिता शांताराम सावंत के पास पहले दो गाय थी। ऋषिकेश पढ़ लिख कर अच्छी नौकरी करे ऐसा पिता का सपना था, लेकिन ऋषिकेश को गाय का पालन पोषण कर गौशाला को बड़ा करना यही उनका उद्देश्य था। ऋषिकेश ने ग्रेजुएशन पूर्ण किया लेकिन उसे खेती और गौ सेवा में ज्यादा इंटरेस्ट था, इसीलिए ऋषिकेश ने दो गाय से अपना काम शुरू कर आज 400 गाय की सेवा कर महीने के 4 से 5 लाख रुपए का मुनाफा कमा रहे हैं। ऋषिकेश के गौशाला में 400 विभिन्न प्रकार की गौ माता है। माझं नाव ऋषिकेश शांताराम सावंत, माझं शिक्षण BA हिस्ट्री झालेलं आहे। आमच्या वडिलोपार्जित दोन गायी होत्या, त्या दोन गायींपासून मी पुढे 400 गायींपर्यंत आमची गोशाळा वाढवली आहे। आमच्या गोशाळेमध्ये 5 प्रकारचे गोवंश आहे, गीर आहे, थारपारकर आहे, राठी आहे, साहिवाल आहे, खिल्लार आहे, ह्या सगळ्या 5 प्रकारचे गोवंश आहेत। हे गोवंश सांभाळताना त्यांच्या ब्रीडिंगसाठी आम्ही आपले बुल्स ठेवलेले आहेत, वळू आहेत आपल्याकडे, आपण नॅचरल पद्धतीने त्यांचे ब्रीडिंग करतो। आणि ह्यामध्ये असताना काही आपल्याकडे दुभत्या गायी आहेत, मग त्या दुभत्या गायींचा आपण दूध काढण्यासाठी माणसं ठेवली आहेत, काय आम्ही दूध काढतो। दिवसाची सुरुवात सकाळी 3:30 चालू होते, 3:30 एकदा उठल्यावरती पहिली गोशाळेची स्वच्छता होते। गोशाळेची स्वच्छता झाल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी आपण धूर करतो। धूर करताना तो लिंबाच्या पाल्याचा गौऱ्या जाळून त्यात थोडासा कापूर ह्या गोष्टी घालून आपण धूर करतो। धूर केला म्हणजे माशी गोमाशी हे कीटक आपल्या गोशाळेमध्ये येत नाही। त्याच्यानंतर निर्जंतुकीकरण झाल्यानंतर आपण गायींना स्वच्छ करून धारांना सुरुवात करतो। स्वच्छ करताना आपण गायींना धुवून घेतो, गायींच्या खालची घाण काढतो, गायींचा खालचा गोठा धुवून घेतो, नंतर मग सगळे वासरांचं वगैरे शेण व्यवस्थित करून मग आपण गोठा स्वच्छ केल्यानंतर त्यांना खाद्य दिले जाते। खाद्यामध्ये आपण मक्का भरडा, गहू भरडा, भुस्सा हे शिजवून देतो। हे शिजवून दिल्यानंतर मग त्यांच्या धारेला सुरुवात केली जाते। धारेला सुरुवात केल्यानंतर गायीचे सड स्वच्छ करून घेणे आणि धारा काढणे। धारा काढल्यानंतर गायींचा थोडा वेळ आराम होतो। गायींचा थोडा वेळ आराम झाल्यानंतर आपण त्यांना कुट्टी टाकतो। कुट्टीमध्ये आपण ऊस, मका, सुपर नेपियर या प्रकारचे आणि सुका घास म्हणजे त्याच्यामध्ये पावळी, सोयाबीनचा भुस्सा या प्रकारचे आपण कुट्टी करून त्यांना देतो। आणि कुट्टी झाल्यानंतर मग आपलं दूध एकत्र होऊन चिलरमध्ये गार होतं। चिलरमध्ये गार झाल्यानंतर ते दूध आपण कॅन्डांमध्ये भरून आपली इलेक्ट्रिक गाडी आहे, इलेक्ट्रिक गाडीने आपलं दूध आहे हे आपण नेटिव्ह म्हणून मुंबईला देतो। आमचं डेलीचं मग दूध काढून झाल्यानंतर दूध गार करायचं। दिवसाचं आमचं 600 लिटर साधारण दूध आहे। आमच्याकडे आपल्या गोशाळेमध्ये 120 दुधाची जनावरं आहेत। 50 ते 60 जनावरं ही गाभण कालावधीत आहेत आणि उरलेली जी 150 जनावरं आहेत ही काही म्हाताऱ्या गाई, काही वासरं, काही वळू हे अशा आपण सांभाळतो आहे। त्या 120 गायींच्या ज्या दुधातलं उत्पन्न आहे ते आपण भाकड जनावरं सांभाळण्यात आपण देत आहोत। आणि आपलं साधारण आपल्याला 60 रुपये दुधाचा दर मिळतो आहे। 60 रुपये दुधाच्या दराने आपल्याला साधारण 9-9.5 लाख रुपये दर महिन्याला आपलं यातून उत्पन्न आहे। माझ्याकडे 400 गायी आहेत, त्यापैकी माझ्याकडे 120 ते 130 गायी दूध देणाऱ्या आहेत। 50 ते 80 गायी गाभण कालावधीच्या आहेत आणि उरलेल्या 400 पैकी ज्या उरलेल्या गायी आहेत त्या 150-180 आसपास आहेत। त्यामध्ये म्हाताऱ्या गायीसुद्धा आहेत, पण ह्या दूध देणाऱ्या गायीपासून जे उत्पन्न मिळतं ते म्हाताऱ्या आणि भाकड गायीपासून मिळत नाही। म्हणून लोक ह्या गायी म्हाताऱ्या झाल्या दूध देत नाही, त्या खाटीक लोकांना विकतात। पण आमच्या गोशाळेमध्ये असं काही केलं जात नाही। त्या वयोवृद्ध म्हाताऱ्या गायी सांभाळल्या जातात, त्यांना पोटभर चारा दिला जातो, पण त्यांचा ज्या वेळेला अंत होतो काही गायींचा म्हाता वयामुळं, त्या गायींना आम्ही आमच्या गोशाळेच्या जागेमध्ये खड्डा खोदून दफन केलं जातं। त्यामुळे त्यामध्ये मीठ विधिवत पूजा करून त्या गाईला दफन केलं जातं। हे का केलं जातं तर त्या गाईने आम्हाला आजपर्यंत दूध दिलं, तिच्या पोटी वासरं जन्माला आली, शेण गोमूत्र ती मरेपर्यंत शेण गोमूत्र दिलं, यापासून शेतकऱ्याला फायदा झाला आणि त्याची एक गाई 1 एकर क्षेत्र सांभाळू शकती। म्हणून म्हातारी गाई या दूध गाई, म्हणून तुम्ही विचाराल की म्हातारी गाई तुम्ही का सांभाळता। तसंच मनुष्य प्राणी जो आहे
तो असा विचार करत नाही की आपले आई वडील जर म्हातारे झाले तर आपण त्यांना टाकून देऊ शकतो का, नाही, आपण त्यांची मरेपर्यंत सेवा करतो। भारत की युवा पीढ़ी भी अब धीरे धीरे खेती और उद्योग की अहमियत को समझ रही है, तभी तो देश विदेशों से पढ़ाई करके युवा अब वापस अपनी धरती की ओर लौट रहे हैं। इस बात का सबसे अच्छा उदाहरण ऋषिकेश सावंत ने पेश किया है, जिससे अन्य युवा पीढ़ी भी इसका आदर्श ले सकती है। ब्यूरो रिपोर्ट, वी सरस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।